धुळे तालुक्यातील सरवड फाट्यावर कारच्या धडकेत ठार झालेल्या जिल्हा परिषद शिक्षक संदीप कुमार विश्वासराव बोरसे यांच्या मृत्यूची चौकशी करताना पोलिसांनी धक्कादायक खुलासा केलाय. संदीप अनैतिक संबंधात अडचण ठरत असल्यानं मित्रानंच त्याचा खून केल्याचं उघड झालं. याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्चव यांनी पत्रकार परिषदेत दिली. सुनगिर पोलीस स्टेशन येथे 26 तारखेला एका अपघाताचा गुन्हा दाखल केलेला होता. त्या गुन्ह्याच्या तपासात गोपनीय माहिती, साक्षीदार, सीसीटीव्ही फुटेज याचा अभ्यास करून सदरचा हा अपघात नसून खून असल्याचे निष्पन्न झाले. तर सदर गुन्ह्यासंदर्भात 2 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. त्या गुन्ह्याचा तपास चालू असून यात आणखी कोणी आरोपी आहेत का याचा शोध घेणं चालू आहे. आरोपींना 5 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मिळालेली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तत्काळ समशेर शरद राठोड याला त्याच्या साथीदारांसह ताब्यात घेतलंय. या दोघांनी मिळून संदीप कुमार याचा नियोजित कट रचून अपघाताचा बनाव करत खून केल्याचं स्पष्ट झालंय. ताब्यात घेतलेल्या दोघांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून पुढील तपास सोनगीर पोलीस करत आहेत. दागर जनस्थानसाठी नागिन दमोरे, धुळे.